आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोरोची ग्रामपंचायतीस गट विकास अधिकारी अरविंद धरणगुत्ती यांची भेट. घरफाळे गोळा करून महसूल वाढवण्याचे आदेश. कोरोची ग्रामपंचायतीस हातकलंगले गट विकास अधिकारी अरविंद धरणगुत्ती यांनी भेट देऊन जास्तीत जास्त घरफळा वसूल करून महसूल वाढवा असे आदेश त्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला दिले. यावेळी बोलताना गट विकास अधिकारी म्हणाले, घरफळा न भरणाऱ्या नागरिकांवर जप्तीच्या नोटिसा पाठवून देऊन घरफळा वसूल करा. महसूल वसूल करण्यासाठी काही अडचणी येत असतील तर तालुक्यातील अधिकारी वर्ग पाठवून देण्याची व्यवस्था करतो असेही त्यांनी स्पष्ट केले. तालुक्यात विद्यार्थ्यांसाठी हातकलंगले टॅलेंट सर्च एक्झाम, पहिली व दुसरीतील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, जलसंधारण पाणी आडवा आणि पाणी जिरवा प्रदूषण मुक्त पंचगंगा असे अनेक अभियान राबवले जाणार आहेत अशी माहिती देऊन सर्व नागरिकांनी यामध्ये कोणतेही राजकारण न करता सहभागी व्हावे असे आवाहन केले. ग्रामपंचायतीस भेट दिल्याबद्दल ग्रामपंचायत सदस्य शीतल पाटील, सरपंच सौरेखा पाटील आणि ग्रामविकास अधिकारी राजू जाधव यांच्या हस्ते धरणगुत्ती यांचा सत्कार करण्यात आला. स्वागत व प्रास्ताविक हेड क्लार्क पांडुरंग कांबळे यांनी केले. यावेळी जलस्वराज्य अध्यक्ष रमेश पाटील, अभिनंदन पाटील पंचायत समिती सदस्य सौ पूनम भोसले, सागर पाटील, संजय कदम, श्रीधर कांबळे, माजी ग्रामपंचायत सदस्य देवदास आवळे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी कोरोचीहून अमित काकडे. धरणगुत्तीकर पंचसमितीचा हातकणीचा पदभार घेतल्यानंतर सर्व प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, ग्रामसेवक, शिक्षक या सर्व संघटनांच्या सर्वांना बरोबर घेऊन सर्व पंचसमितीचे पदाधिकारी यांना घेऊन तालुक्यामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामध्ये पहिल्यांदा आम्ही हातकणी टॅलेंट सर्च एक्झाम ही सुरू करतो आहे. त्या माध्यमातून पहिली व दुसरी या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेचं नॉलेज देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही हातकणी टॅलेंट सर्च एक्झाम चालू करतो. त्यासाठी सर्व शिक्षक संघटनांनी, मुख्याध्यापक आणि केंद्रप्रमुख यांनी सकारात्मक पाऊल उचललेलं आहे की त्यांनी या योजनेला माझ्या पाठिंबा दिला आहे. आम्ही निश्चितपणे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात याची अंमलबजावणी सुरू करतो. त्याचबरोबर जलसंधारणची जी कामं तालुक्यामध्ये चालू आहेत त्याला गती देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही त्या जलसंधारणच्या कामाच्या सुद्धा पाणी आडवा आणि पाणी जिरवा ही सर्व उपक्रम आम्ही तालुक्यामध्ये राबवतो. त्याचबरोबर नदी प्रदूषित पंचगंगा हा नमामी गंगा हा कार्यक्रम प्रभावी राबवण्याच्या दृष्टिकोनातून धातकणी तालुक्यातील जी जेवढी गावं आहेत आणि शिरोळ तालुक्यातील जी गावं आहेत या सभापती सन्माननीय शिरोळ तालुक्यातील माझी चर्चा झालेली आहे. तेथील ग्रामसेवक आणि सर्व जनता, गावातील सर्व नागरिक यांना बरोबर घेऊन प्रदूषणमुक्त पंचगंगा हे अभियान आम्ही सध्या चालू करण्याचं नियोजन केलं आहे. यासाठी जागतिक पातळीवर तज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा यांना बरोबर घेणं, जलतज्ज्ञ आणि जलबिरादी यांच्याशी संपर्क साधून त्यांची एक कार्यशाळा जिल्हास्तर तालुका स्तरावर घेण्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे.